आजच माय मराठी 24 तास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी बरसू लागल्यानं जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे पाणी आता पात्राबाहेर येऊ लागले आहे. त्यामुळे या नद्यांनी आता धोक्याची पातळी गाठली आहे. तर पश्चिम भागातील नदी पात्रावरील पूल पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क देखील यामुळे तुटला आहे. वाढत्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात देखील मोठी आवक होताना दिसत असल्यानं कोयना, उरमुडी, कनेर आणि तारळी धरणाच्या पायथा वीज ग्रहातून नदी पात्रामध्ये पाणी देखील सोडलं जाणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा शहरातील संगमाऊली येथे असलेल्या कैलास स्मशानभूमीमध्ये देखील कृष्णा नदीच्या पुराचे पाणी शिरल्यानं अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे पुरामध्ये वाहून गेली आहेत. तर या पुराच्या पाण्याखाली अग्निकुंड देखील गेल्यानं करोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. राजपुरे स्वीट्सचे सामोसे, कचोरी, जिलेबी, काजू कतली बरोबरच आता आमचे सातारी कंदी पेढेही एक नंबरच. मग नक्की लक्षात ठेवा, सातारी कंदी पेढे म्हटलं की राजपुरोहित स्वीट्स. आमचा पत्ता राजपुरोहित स्वीट्स, राजपथ सातारा, राजपुरोहित स्वीट्स पोवई नाका सातारा आणि राजपुरोहित स्वीट्स विसावा नाका सातारा. याशिवाय आमची अन्यत्र कुठेही शाखा नाही. नकली शाखांपासून सावधान.